आता एसटीमध्ये महिलांची आमच्याकडे 36,000 चालक आहेत. किमान 10,000 महिला तरी असल्या पाहिजेत ना, 10,000 किमान महिला असल्या पाहिजेत. ही सुरुवात केली आहे. हा संपूर्ण देशामधला पहिला प्रयोग आहे, देशामधला पहिला प्रयोग आहे, त्याचा मला अभिमान तर वाटतोच. पण आज या देशातल्या पहिल्या प्रयोगाला या देशामधल्या एकमेव राष्ट्रपती, पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत त्यांच्या हस्ते आज त्यांना आपण पत्र देत आहोत की होय, तुम्ही आता आत्मविश्वासाने काम करा आणि भविष्यामध्ये देशालाही दाखवून द्या की महिला सुद्धा हे काम करू शकतात आणि करतीलच, असा एक आत्मविश्वास देण्याकरता आजचा हा कार्यक्रम. माझा उल्लेख नेहमी राष्ट्राच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून उल्लेख होतो. पण मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त काही महत्त्वाचं असेल तर हे आहे की देशातल्या पहिल्या आदिवासी महिला अवजड वाहन चालक म्हणून ज्या पहिल्या आहेत त्यांचा फार मान मोठा मान. त्यांच्यामुळे इतर महिलांना प्रेरणा मिळणार आहे. तेव्हा त्या पहिल्या होत आहेत, धाडस दाखवलंय, हिमतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. बस चालवणं हे सोपं नाही, पण एवढी मोठी बस चालवण्याचं धैर्य, धाडस आणि आत्मविश्वास त्या दाखवतायत हे अतिशय महत्त्वाचं आहे, सगळ्यांना प्रेरक आहे आणि अतिशय कौतुकास्पद आहे.